येवल्या तालुक्यातील डोंगरगाव येथे खासगी शेतामध्ये नर काळवीटास जाळ्याच्या साहाय्याने पकडून त्याच्या डोक्यामध्ये दगड टाकून निर्घृणपणे शिकार करण्यात आल्याची घटना समोर आली. सदर शिकार प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे, तर बाकीचे साथीदार हे फरार झाले. या कारवाईत संजय भंडारी वन परिक्षेत्र अधिकारी येवला, MB पवार वनरक्षक राजापूर यांनी सहभाग घेतला. यावेळी आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली. तर काल ममदापूर रोडवर जखमी झालेल्या घटनेतील काळविटाचा दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष बटावसह गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.